जेव्हा राष्ट्रमय फरा खान लाईफलाईन या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं स्वागत. लाईफलाईनमध्ये आपण विविध आजारांवर चर्चा करतो आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मासिक पाळी आधीची अस्वस्थता आणि मासिक पाळीची अनियमितता या विषयावर. असं म्हटलं जातं की परिपूर्ण मासिक पाळीचं सर्कल हे 28 दिवसांचं असतं, परंतु बऱ्याच स्त्रियांसाठी ही संख्या वेगळी दिसून येते. मात्र काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये अनियमितता दिसून येते, तर सामान्य मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात फक्त थोडीशी अस्वस्थता आणि कमजोरपणा जाणवतो. त्यावेळी काही जण दुःखानं वेदना सोसतात. मात्र गंभीर आजार, अल्प मासिक धर्म, शिवाय अनियमितता, अशक्तपणा, एक गंभीर आजारानंतर एक चिंताग्रस्त शॉक, यामुळे मासिक पाळी थांबूही शकते. त्यामुळेच यावर आज आपण बोलणार आहोत आणि मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर गिरिजा वाघ. डॉक्टर, या शोमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्ते. डॉक्टर गिरिजा वाघ या गायनोकॉलॉजिस्ट आहेत आणि मागील 25 वर्षांपासून त्या प्रॅक्टिस करतायत. शिवाय त्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर देखील आहेत. तसंच त्या गिरिजा हॉस्पिटल अँड फर्टिलिटी सेंटर तसंच क्लाउड 9 हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत आणि महिलांना आरोग्यदायी जीवनाविषयी त्या जागृत करतायत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिलांमध्ये जागृती व्हावी म्हणून त्यांनी बरेचसे वर्कशॉप देखील घेतलेले आहेत आणि त्या सोशल सर्व्हिस देखील करतायत. त्याचबरोबर त्यांनी अनेक लेखही लिहिलेले आहेत वर्तमानपत्रातून. दरम्यान लाईफलाईनमध्ये त्या आज आपल्या सोबत आहे. तुम्हालाही काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, तर आमचा टोल फ्री नंबर लिहून घ्या, 1800103 3043 या आमच्या नंबरवर संपर्क करा. तर आपण या ठिकाणी चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आपला विषय आहे तो म्हणजे अनियमितता आणि त्याचबरोबर मासिक पाळी दरम्यानची जी काही एक अस्वस्थता आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. मात्र दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण हे बोलतो की ज्या वेळेला आपण असं म्हणत असतो की मासिक पाळी ही एक महिलांसाठी एक देणं आहे, म्हणजे निसर्गाचं देणं आहे असं आपण म्हणत असतो, मात्र त्याच वेळेला त्यामध्ये काही अस्वस्थता देखील जाणवते. तर काय सांगाल, म्हणजे त्यामध्ये काय सिम्प्टम्स दिसून येतात मासिक पाळीच्या आधी? मासिक पाळी हे खरंच एक स्त्रियांना वरदान आहे, कारण ते एक लक्षण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की आपल्याला दिवस राहण्याला अडचणी निर्माण होणार नाहीत, आपण दिवस राहण्यासाठी कार्यक्षम आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि ही मासिक पाळी साधारण 12व्या 13व्या वर्षी सुरू होते आणि 45-47 वयापर्यंत संपुष्टात येते. अगदी. त्या पाळी येण्याच्या अगोदरचा जो काळ असतो त्या काळामध्ये बऱ्याच बायकांना थोडस अंगावर सूज येणे किंवा जडत्व वाटणे किंवा थोडीशी चिडचिड होणे, मानसिकरित्या डिस्टर्ब्ड होणे, अशा गोष्टी घडताना दिसतात. ही कारणं बऱ्याच वेळेला संप्रेरकांची जी अनियमितता असते त्याच्यामुळे होणारी असतात. त्याच्याचबरोबर काही आपल्या मेंदूमध्ये काही संप्रेरक असतात किंवा किमोकाइन्स म्हणूयात आपण, असतात सेरोटोन नावाचे, तर त्याच्यामध्ये काही बदल घडताना दिसतात आणि त्यामुळे होणारे हे त्रास असतात. परंतु बऱ्याच वेळेला त्याच्यावरती आपण मात आणू शकतो आणि ते आपण हे करू शकतो. अच्छा, तर डॉक्टर काय सांगाल, म्हणजे मासिक पाळीच्या वेळेला हे जे काही दुखणे असतात, ओटीपोटात दुखणं किंवा कंबर दुखणं, हे जे सर्व सिम्प्टम्स दिसून येतात, तर त्यावर बऱ्याच वेळेला गोळ्या देखील घेतल्या जातात, तर त्याविषयी काय सांगाल, त्या कितपत सेफ असतात? हो, आता ज्या वेळेला आपल्याला त्रास होतो बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की अतिप्रमाणात त्राव होणे किंवा दुखणे, ह्या गोष्टींसाठी गोळ्या डॉक्टर सांगतात आणि त्या गोळ्या घेण्यामध्ये काहीही धोका नसतो. त्या काळापुरत्या त्या गोळ्या घ्यायच्या. आणि बऱ्याच वेळेला असा अनुभवास आला आहे की जर ह्या सतत 6 महिने गोळ्या घेतल्या आपण तर मग नंतर आपल्याला आयुष्यभर त्या लागत नाहीत, परंतु त्याच्या मागच्या काही कारण सुद्धा शोधणं आवश्यक आहे. कधी कधी आपल्याला काही तिथे आजार असू शकतात, काही इन्फेक्शन असू शकतात, किंवा कधी कधी आपण ऐकतो की ओव्हरी मध्ये सिस्ट असतो, तर हे सगळे अशातले काही प्रकार नाही आहेत ना, हे एकदा बघून घेणं आवश्यक असतं. आणि शिवाय बाकी काही गोष्टी असतात, जसे जीवनसत्वांचा हे इन्फेक्शनची अभाव असणं, एस्पेशली पायरिडॉक्सिन ज्याला आपण B6 म्हणतो, किंवा कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे कमी असणं, काही बायका ज्यांना थायरॉइडच्या व्याधी असतात त्यांच्यामध्ये हे त्रास जास्त प्रमाणात असू शकतात, आणि कधी कधी पोट साफ न होणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. त्यामुळे आपल्याला हे त्रास का होतोय याचं नक्की उत्तर शोधावं, अगदी, आणि ज्या काही गोष्टी आपल्याला त्याच्यात मिळतील त्याच्या पद्धतीने थोडस आपण ऍक्ट करणं आवश्यक. नक्कीच नक्कीच. तर एक नॉर्मली म्हणजे स्त्रियांमध्ये जेव्हा पाळी येते त्यावेळेला जी काही अस्वस्थता आहे, म्हणजे ओटीपोटात दुखणं वगैरे, ते आणि त्याचबरोबर इतर काही आजार असताना जे दुखणं असतं त्याच्यामध्ये काही फरक असतो का? हो, असतो ना. काय असतं की आपण एक साधारण आपल्याला हे टिपिकल PMS ज्याला आपण म्हणतो, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम आहे का, हे बघण्यासाठी आपण एक साधं एक उपक्रम करू शकतो की एक
आपलं स्वतःचं कॅलेंडर तयार करायचं आणि हे आपल्याला काय काय लक्षणं होत आहेत आणि ते नक्की कधीपासून सुरू होत हे बघितलं तर साधारण पाळीच्या अगोदर एक 10-11 दिवस ही लक्षणं सुरू होताना दिसतात आणि पाळी येऊन गेल्यानंतर ते जातात. मग असं जर आपलं लक्षण असेल तर युजुअली ते असू शकतं की काही त्याच्या मागे रोगव्याधी नसावी. परंतु रोगव्याधीसाठी आता सोनोग्राफी ही एक अतिशय सोपी एक अशी हे राहिली आहे, डायग्नॉस्टिक प्रोसिजर आहे. एक सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला गोष्टी कळतात की काही आहेत का काही त्रासात. नक्कीच नक्कीच. डॉक्टर एक कॉल आहे आपल्यासोबत, माधुरी आहेत अहमदनगर वरून. माधुरीची काय समस्या आहे तुमची? नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं म्हणजे पाळी आल्यानंतर 6-7 दिवस ब्लडिंग होत आणि पोट पण खूप दुखत. अच्छा, तुमचं वय किती आहे माधुरी? 18 वर्ष. 18 वर्ष वय आहे त्यांचं आणि 6-7 दिवस ब्लीडिंग होत, काय सांगाल? हे कधीपासून सुरू झालंय? हल्लीच मला 2-3 वर्ष झाले पण मेडिसिन घेत होते त्यात. अच्छा, तुम्ही हिमोग्लोबिन वगैरे तपासले तुमचं काय आहे का? हा, चेक केलंय. बऱ्याच वेळेला हिमोग्लोबिन कमी असणे किंवा शरीरामध्ये म्हणजे आपल्या आहारामध्ये काही गोष्टी कमी असल्याने सुद्धा हे दुखणं होऊ शकतं आणि त्या पाळीच्या काळातली जी तुम्हाला औषधं सांगितलेली आहेत, मेफेनमिक ऍसिड किंवा असे तत्सम सूज कमी करण्याची, ती औषधं घ्यायला हरकत नाही. त्याच्याने तुम्हाला बराच फरक पडेल. अर्थात तपासणी करून घ्या, कारण की थोडस आपल्या देशामध्ये एक ज्याला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणतो, जेनेटल टीबी, त्याचं प्रमाण थोडंसं जास्ती आहे आणि ते बऱ्याच वेळेला वाढत्या वयामधल्या मुलींच्या मध्ये किंवा स्त्रियांमध्ये अतिप्रमाणात पाळी येणे किंवा दुखरी पाळी येणे अशा वेळेला आम्ही त्याची नक्कीच तपासणी करतो. अच्छा, कारण तसं काही नाहीये ना, त्याच्यासाठी नक्की डॉक्टरी सल्ला घेणं आवश्यक हो. अगदीच. तर ही जी दुखरी पाळी आहे याविषयी काय सांगाल, म्हणजे ती नेमकी कशी असते? हा, तर दुखरी पाळी जी असते म्हणजे समजा आपण रोगव्याधींमुळे म्हणूयात, तर ती बऱ्याच वेळेला पाळीच्या काळामध्ये जास्त दुखताना दिसतंय, पण एरवी पण आपण जर बायकांना विचारलं तर एरवीच्या 28 दिवसांमध्ये सुद्धा त्यांना त्याचा त्रास होताना दिसतो. अच्छा, त्यावेळेलाही त्यांच्या पाळीला दुखत असतं किंवा ओटी म्हणजे ओटी पोटात दुखत असतं, जडत्व असतं आणि बऱ्याच वेळेला त्यांना पोट साफ न होणे, लघवीला त्रास किंवा शारीरिक संबंध ठेवताना त्रास असे लक्षणं दिसतात. अच्छा, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे पाळीच्या काळात जे ब्लीडिंग होतं त्यावेळेला नक्की आपल्याला ब्लीडिंग कशा पद्धतीचं होतंय हे बघणं आवश्यक आहे. समजा जर ते अतिप्रमाणात असेल तर अतिप्रमाणातल्या ब्लीडिंगचा अर्थ काय होतो? तर ते अतिप्रमाणातलं म्हणजे ज्याच्या खूप मोठ्या मोठ्या गाठी आहेत किंवा एकदम फ्लडिंग ज्याला आपण म्हणतो त्याला आपण ॲबनॉर्मल ब्लीडिंग. कारण साधारण पाळीच्या काळामध्ये स्त्रियांना एक साधारण 80-85 ml ब्लड लॉस फक्त होताना दिसतो. ओके, पण तो अतिप्रमाणात किंवा आपल्याला 2 किंवा 3 पॅडच्या पेक्षा जास्त पॅड आपल्याला दिवसभरात वापरावे लागतात असं लक्षात आलं, तर मग याचा अर्थ ती पाळी अतिप्रमाणात जाते आहे. कधी कधी आता ह्या मिस बोबड्यांनी आपल्याला जो प्रश्न विचारला, तर वाढत्या वयामध्ये एक दुसरी आम्हाला एक थोडीशी तपासणी करणं आवश्यक असतं. जसं मी टीबी अॅनिमिया असं म्हटलं तर तसंच रक्त पातळी म्हणजे रक्त साकळण्याची क्षमता कधी कधी काही मुलींमध्ये कमी असते, ती बघणं आवश्यक असते. त्याला वॉन विलेब्रांस डिसीज किंवा असं ज्याला म्हणतो ना आपण रक्त साकळत नाही, अशा वेळेला मग आपण त्यांना सांगतो काही दुसरे रेड फ्लॅग्स आहेत का, म्हणजे काय की तुम्हाला गोळ्यांना फुटतो का किंवा जखम झाली तर रक्तस्राव खूपच होत राहतोय का, अशी काही लक्षण किंवा फॅमिली हिस्ट्री काही आहे का, किंवा मग रक्तातनच तपासणी करता येते. तर ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर. आणखी कॉल आहे, विद्याजी आहेत आपल्यासोबत उस्मानाबाद वरून. विद्याजी, काय समस्या आहे तुमची? टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा विद्या. विद्या, टीव्हीचा आवाज कमी करून सलग प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो. हा, टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा. आवाज कमी करा. काय प्रश्न आहे तुमचा? हा मॅडम. बोला. पाळी महिन्याची महिन्याला 2 दिवस रांगावरती जाते. फक्त तुमचं वय किती आहे? रांगावरती जाते. अच्छा, पांढरं जातं. तुमचं वय किती आहे? 25 वर्ष वय आहे. लग्न झालंय का? हो, 2 मुले आहेत. अच्छा, काय सांगा डॉक्टर यांना? आता जर तुमचं 25च वय आहे आणि 2 मुलं आहेत म्हटल्यावरती तुमचं लग्न खूप लहान वयात नक्की झालं असणार आहे. अशा वेळेला जेव्हा चाइल्ड बेअरिंग म्हणा किंवा आपली डिलिव्हरीज होतात, गर्भधारणा होते, ह्या वेळेमध्ये आपल्या जननेंद्रियांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, ज्याला आम्ही पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज असं म्हणतो. त्याच्यासाठी जंतूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषधोपचार घेणं आवश्यक आहे आणि शिवाय गर्भपिशवीच्या मुखाची तपासणी नक्की करणं आवश्यक आहे, कारण की पांढरा रक्तस्राव होतोय याचा अर्थ काहीतरी तिथे इन्फेक्शन असू शकतो
आणि त्याच्यासाठी डॉक्टरांकडे दाखवून आपली वेळोवेळी तपासणी, आणि जरी आता दोन मुलं झाले मला परत दाखवायचं नाही असं करू नका, दर 3-4 वर्षांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यावर नक्कीच नक्कीच म्हणजे पांढरा रक्तस्त्राव होणं तेही नॉर्मल नाही, नॉर्मल आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आपल्याला घरगुती उपाय देखील जाणून घ्यायचे आहेत. जे काही दुखरी पाळी तुम्ही सांगितली आहे किंवा इतर जे काही अस्वस्थता आहे त्याच्यावर घरगुती उपाय कोणते आहेत तेही जाणून घ्यायचं आहे. मात्र एक कॉल आहे तो घेऊयात. शलाका घाटगे आहेत आपल्यासोबत मुंबईवरून. शलाकाजी काय समस्या आहे तुमची? हॅलो मॅडम नमस्कार. हा नमस्कार. मी मुंबईवरून बोलते. माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी आता 13 वर्षाची आहे, तर तिला 12व्या वर्षापासून पाळी सुरू झाली. अच्छा. आणि आता म्हणजे ती नियमित होती, आता 2 महिने झाले पूर्ण ब्रेक झालेली आहे, तिला पाळी आलेली नाही. तर मला असं विचारायचं आहे की हे घाबरण्यासारखं वगैरे असं काही नाही कारण आहे का? नक्कीच अतिशय महत्वाचा त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला त्यांचा प्रश्न समजलाय, मात्र आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे आणि याचं उत्तर तुम्ही ब्रेक नंतर द्या. तर लाईफलाईन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. लाईफलाईन मध्ये आज आपण पाळीविषयीच्या समस्यांवर मार्गदर्शन घेतोय आणि डॉक्टर गिरीजा वाघ आपल्या सोबत आहे. डॉक्टर काय सांगाल, शलाका यांनी प्रश्न विचारलेला होता त्यांच्या मुली संदर्भात, काय उत्तर द्याल त्यांना? एक तर हल्ली मासिक पाळी सुरू होण्याचं वयोमान कमी होताना दिसतंय. बऱ्याच वेळेला तो एक ग्लोबलायझेशन म्हणूयात किंवा वाढतं म्हणजे बदलणारी एव्होल्युशनरी प्रोसेस म्हणूयात. परंतु पाळी सुरू झाल्यानंतर पहिले 5 वर्ष जर पाळी अनियमित असेल तर खरंच फार जास्त काळजी करू नये. फक्त त्याचं एक नोटिफिकेशन ठेवावं. अति खूप प्रमाणात जर तिची पाळी लांबली तर एकदा साधारण 2-3 महिन्यांनी तरी डॉक्टरांकडे जाऊन यावं. त्याला संप्रेरक घेण्याची काही आवश्यकता नाही. पण एक लक्षात घ्यायचं की पाळी आल्यानंतर मुलींची उंची फक्त 1 वर्षभरातच वाढते. आणि हा जो काळ असतो जेव्हा हे संप्रेरकांचे बदल घडत असतात त्या काळामध्ये बऱ्याच वेळेला मुलींमध्ये स्थूलपणा होताना दिसतो. त्याच्यामुळे तिची शारीरिक क्षमता कशी आहे, ती व्यायाम करते का, खाणं पिणं व्यवस्थित सांभाळते का, हे लक्ष ठेवणं जास्त गरजेचं आहे. आणि थोडस मुलींना माहिती देणं की मासिक पाळी आली म्हटल्यानंतर तुम्ही थोडंसं स्वतःला जपणं हो, बाकीच्या सगळ्या सामाजिक दृष्टीने हे थोडंसं सांगणं गरजेचं असतं. हो अगदीच. आणि 5 वर्ष काही काळजी खरंच करू नये. अति प्रमाणात ब्लीडिंग झालं किंवा काही त्रास झाला तर मग म्हणजे इम्बॅलन्स असू शकतो पाळी. सुरुवातीला पाळी सेट व्हायला जवळजवळ 5 वर्ष लागतात. अच्छा नक्कीच. डॉक्टर आणखी एक कॉल आहे, मेघा आहेत आपल्यासोबत पुण्यावरून. मेघाची काय समस्या आहे तुमची? हॅलो. हा हा बोला. हा मॅडम, म्हणजे माझे पाळीच्या वेळे ब्लीडिंग लिक्विड न होता असे थोड्या गाठी प्रमाणे येतात. अच्छा. वय किती आहे तुमचं मेघा? माझं 28 वर्ष. लग्न झालंय का? हो, एक मुलगी मला. अच्छा. काय सांगाल डॉक्टर त्यांना? हा आता जर पाळीच्या वेळेला तुम्हाला जर गाठी पडत असतील ना तर तुम्हाला औषधोपचार घेणं आवश्यक आहे, तुम्हाला डॉक्टरांना दाखवून घेणं आवश्यक आहे. काय असतं की 85च्या नंतर कधी कधी तिथे मी मघा म्हटल्याप्रमाणे जंतूंचा प्रादुर्भाव, पण कधी कधी फायब्रॉइड किंवा गर्भपिशवीच्या आवरणाला येणारे पॉलिप किंवा साधं इन्फेक्शन ही पण कारणं असू शकतात की ज्याच्याने आपल्याला अतिप्रमाणात ब्लीडिंग होतं. त्याच्यामुळे मे बी बऱ्याच वेळेला काही सापडतही नाही, पण मग डॉक्टर सांगतात एक 3-4 महिने तरी तुम्ही गोळ्या घ्या आणि त्याच्याने ही तुमचा त्रास कमी होऊ शकतो. कारण ते घेतल्या नाही गोळ्या तर खूप जास्त रक्तस्राव होऊन तुम्हाला परत रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया होण्याची शक्यता असते. अच्छा. तर म्हणजे अॅनिमियाचा देखील धोका असतो अशा वेळेला. ज्या वेळेला जास्ती प्रमाणात मासिक स्त्राव जातो त्यावेळेला अॅनिमिया जवळजवळ 70-80% बायकांमध्ये दिसतो. ओके. म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे असं म्हणता येईल. डॉक्टर आणखी एक कॉल आहे, नैना आहेत आपल्यासोबत पुण्यावरून. नैनाजी काय समस्या आहे तुमची? हॅलो. हा बोला. हा नमस्कार डॉक्टर. मी कन्व्हिन्सर बोलते, कल्याणवरून बोलते. माझा असा प्रॉब्लेम आहे की माझं एज 36 आहे. हा हा. आणि माझा प्रॉब्लेम जो आहे तो 1 वीक अगोदर येतो. अच्छा. हे कधीपासून होते? आता हे ऍक्च्युली लग्नाच्या अगोदर कसं होते, आता म्हणजे लग्नाला 10 वर्ष कम्प्लीट झालेत पण मला खूप पेन होतात. कॉलेजमध्ये असताना बोलायचे की मुलं झाल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण अजूनही त्याचं मला खूप पोटचं अंग दुखतं, पाठ वगैरे मांडणी संपूर्ण म्हणजे मला झोपावंच लागतं 3-4 दिवस. तुम्हाला मूल झालंय का?
मला दोन मुलं आहेत. अच्छा, काय सांगा डॉक्टर. हा, आता बेसिकली गर्भ म्हणजे मासिक स्त्रावाच्या अगोदरचे जे जे लक्षण असतं ज्याला आपण पीएमएस म्हणतो, त्याच्यामध्ये एक 2 ते 8% बायकांमध्ये हा थोडासा गंभीर पद्धतीचा पीएमएस असू शकतो, ज्याला आपण पीएमडीडी म्हणतो, म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल डिस्ट्रॉफिक डिसऑर्डर. आता याच्यासाठी आपण थोडेसे औषधोपचार घेतले आणि साधारण आता तुमचं वय 36 आहे, त्याच्यामध्ये हळूहळू क्लोजली ऑर क्लोजिंग डाऊन टू मिनोपॉज, त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला रुजू निवृत्तीच्या जवळजवळ आपण चाललेलो आहोत त्या काळामध्ये संप्रेरक घेणं हे खरं फायद्याचे ठरू शकतात. आणि तुम्ही बॅक टू बॅक ओसिपिल्स खाऊ शकता जर तुम्हाला बाकीचे काही रिस्पॅक्टर्स नसतील, आणि हे डॉक्टरांकडून आपण तपासून घेऊ शकतो की बॅक टू बॅक आपण जर 3 सायकल्स घेतल्या, परदेशामध्ये अशा सीझनल म्हणून गोळ्या अवेलेबल आहेत, आपल्याकडे असलेल्या गोळ्या आपण देऊ शकतो सायक्लिकली, आणि त्या घेतल्यामुळे मग काही काळ तुमचा जो पाळीचा काळ टाळला जाईल. वर्षभरामध्ये तुम्हाला साधारण फक्त 3 ते 4 वेळा पाळी येईल आणि दॅट शुड बी ऑफ हेल्प, कारण आता मुलंही झालेली आहेत आणि पुढे तुमच्या हाडांची घनता वाढणे म्हणा किंवा तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहणे ह्याच्यासाठी ह्या गोष्टी खरंच उपयोगाच्या ठरतील. हा तुम्ही विचार नक्कीच करू शकता. नक्कीच नक्कीच डॉक्टर. आणखी एक कॉल आहे, सुदेशना आहेत आपल्या सोबत औरंगाबाद वरून. सुदेशना, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार. माझं वय 22 आहे आणि माझं जेव्हा मला पाळी येते तेव्हा माझं खूप तोंड येतं. अच्छा. म्हणजे 8 दिवस अगोदर खूप तोंड येतं, मला बोलता सुद्धा येत नाही, खाता येत नाही काही, आणि मग पाळी होऊन गेल्यावर म्हणजे कमी होऊन जातो. हा त्रास मला 2 वर्षापासून आहे. मी एक ॲलोपॅथी आयुर्वेदिकच्या ट्रीटमेंट घेऊन पाहिल्या पण काही फार फरक पडला नाही मला. अच्छा. तर काय प्रॉब्लेम असू शकतो? तुम्हाला B12 आणि B6 डेफिशियन्सी आहे खूप जास्ती प्रमाणात. तुम्ही तुमचा आहार नीट तपासून बघा. बऱ्याच वेळेला खूप अतिप्रमाणात कॉफी चहा घेणं, जागरण करणं ह्या गोष्टी ह्याला कारणीभूत असतात. म्हणजे आपण जे खाल्लेलं असतं तेही न पचणं. काही काही बायकांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो आणि ऍसिडिटी खूप आपण कॅज्युअली घेतो, बऱ्याच वेळा डॉक्टरांना सांगायची गरज वाटत नाही कारण ती रोजच आपल्याबरोबर असते. पण ऍसिडिटीचा अर्थ असा होतो की जिथून आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जाणार आहेत, ऍब्झॉर्ब होणार आहेत, तिथेच जर त्रास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील कशा? हो, अगदी. आणि त्याच्यामुळे जर गॅस्ट्रायटिस म्हणजे याला ऍसिडिटी ज्याला आपण तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आम्लपित्त म्हणूयात किंवा बद्धकोष्ठता, हे जर असेल तर त्याचं पहिले सोल्युशन शोधा आणि मल्टीव्हिटॅमिन्स घ्या, तुम्हाला नक्की याच्यातनं आराम मिळेल. अगदीच अगदीच डॉक्टर. आणखी एक कॉल आहे, कारण आपण पाहतोय की बऱ्याचशा स्त्रियांना या समस्या आहेत आणि स्त्रिया आपल्या इथे जास्त स्वतःच्या हेल्थकडे एक जागरूक म्हणावं तेवढं लक्ष देताना दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांना बऱ्याचशा समस्या होताना दिसत आहेत. जयश्री आहेत आपल्या सोबत पुण्यावरून. जयश्रीजी, काय समस्या आहे तुमची? हॅलो. मी 41 वर्षाची आहे. मला दर महिन्याला पाळीला अगोदर डाग लागतो आणि तिसऱ्या दिवशी पाळी येते मला. अच्छा. आणि नेहमीच होतं, 2-3 वर्ष झालं मला हा प्रॉब्लेम आहे. काय सांगाल? 41 वर्ष त्यांचं वय आहे. आता साधारण 40 नंतर पाळीमध्ये थोडीशी अनियमितता बऱ्याच बायकांना सुरू होते. अच्छा. कारण आपण रजोनिवृत्तीच्या जवळपास आलेलो असतो आणि ह्या वेळेला कारण की अंडकोशातनं अंड पडण्याची जी क्रिया असते तीच अनियमित होते, त्याच्यामुळे संप्रेरक कमी होतात आणि त्यामुळे हा त्रास होतो. ह्याच्यात आता 40 आपली ओलांडल्यानंतर आपण काही आपल्या स्वतःच्या तपासण्या करून घेणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रक्तदाब, वजन, उंची, हिमोग्लोबिन, थायरॉइडची काही अडचण, सोनोग्राफी, मॅमोग्राफी आणि पॅपस्मिअर हे अगदी गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक 40 नंतरच्या बाईने एक स्वतःची तपासणी स्त्रीरोग तज्ञांकडनं नक्की करून घ्यावी. अगदी जावं आणि सांगावं की मी 40 वर्षांची झालीये, मला तपासणी करायची. आणि त्यावेळेला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात, आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि जर हे साधं असेल तर त्याचं काही काळजी करण्यासारखं नसतं. बऱ्याच वेळेला ते हळूहळू रजोनिवृत्तीकडे जाताना होणारा हा त्रास असतो. म्हणजे मेनोपॉजच्या वेळेला असं होताना दिसतं, बऱ्याच वेळेला दिसतं. नक्कीच. त्या काळात दुसरं काही नाहीये ना हे बघायला पाहिजे. हो, अगदीच. आणखी एक कॉल आहे. डॉक्टर भारती शिंदे आहेत आपल्या सोबत इंदापूर वरून. भारतीजी, काय प्रश्न आहे तुमचा? माझी मुलगी आता 12 वर्षी एमसी आली, 2 वर्ष रेगुलर आली आणि परत ना आता ती झाला 12वीला आता. अच्छा अच्छा. म्हणजे 12वीला असताना तिला पीरियड सुरू झाले? 6वीला आली. अच्छा, 6वीला. म्हणजे ती 12 वर्षांची असताना तिला पीरियड सुरू झालेत आणि आता काय प्रॉब्लेम होतोय? 12वीत आहे. अच्छा. म्हणजे आता इरेग्युलर झालेला आहे? नाही, आता येईना ना तिला 2-3 वर्ष झालं. अच्छा, 2-3 वर्षांपासून येत नाही. आता तिची 12वीची परीक्षा होऊन जाऊ दे, तिला खूप जास्त मानसिक ताण असावा असं वाटतं. डॉक्टर, तुम्हाला सल्ला द्यायचा आहे, मात्र थोडंसं आपल्याला थांबावं लागणार आहे कारण तुम्ही ब्रेक नंतर हा सल्ला द्या. लाईफलाईन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.
लाईफलाईन मध्ये डॉक्टर गिरीजा वाघ आज आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला पाळी विषयीच्या ज्या समस्या आहेत त्यावर मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान डॉक्टर, आपल्या सोबत भारती यांनी प्रश्न विचारलेला होता ब्रेकवर जाण्यापूर्वी, काय सल्ला द्याल त्यांना? 12वी सुरू आहे तिची, आता थोड्याच दिवसात परीक्षा आहे, त्याच्यामुळे काही त्याची चिंता करू नका. तिचं खाणं पिणं व्यवस्थित सांभाळा, झोप व्यवस्थित होते की नाही बघा. बऱ्याच वेळेला मानसिक ताणांमुळे सुद्धा असं घडताना दिसतं. आपण पाहतो ऍथलीट्स असतात, जसं पीटी उषा किंवा ह्या ज्या काही ऍथलेटिक्स झाल्या, ज्या काळामध्ये त्या एकदम एक्सेसिव्ह फिजिकल एक्सरसाइज करतात, त्या काळामध्ये ह्या बायकांनाही मासिक पाळी येत. कारण एक्सेसिव्ह फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा एक्सेसिव्ह फिजिकल स्ट्रेस, मानसिक ताण तणाव, त्याच्याने सुद्धा बऱ्याच वेळेला मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा ती अगदीच जातात. बऱ्याच 12वीच्या मुली ह्या सल्ल्यासाठी येतात, कारण हल्ली आपल्या कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये जग कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे. तिला तिला मेंटल थोडंसं एक सपोर्ट द्या, थोडंसं दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन तिची पाळी येईल 12वी नंतर, आपण बघूया त्याच्याकडे. अगदीच अगदीच. डॉक्टर, आणखी एक कॉल आहे आपल्यासोबत. सुरेखा पालवे आहेत पुण्यावरून. सुरेखा, काय समस्या आहे तुमची? माझं कोण नाही बोलू देणार मला. हा, टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा सुरेखा. सुरेखा, हा हॅलो, सुरेखा ने प्रिया चव्हाण. टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा, काय समस्या आहे तुमची? आमची म्हणजे पाळी दरम्यान पोटदुखी होते आणि बाकीचे सुद्धा त्रास होतात. काय सांगाल डॉक्टर, कारण बऱ्याचशा मुलींची ही समस्या असते. सुरेखाचं वय किती आहे तुमचं? सुरेखा, बहुतेक त्यांचा फोन कट झालेला आहे. मात्र आपण बघतो की म्हणजे जेव्हा सुरुवातीपासूनच पाळी येते तेव्हापासून पोटदुखी असते, पोटात दुखतं किंवा कंबर दुखते, तर काय सांगाल हे कशामुळे होतं? आणि दुसरी एक गोष्ट, याच्यावर काही घरगुती उपाय आहेत? सोपे घरगुती उपाय म्हणजे ज्यावेळेला आपल्याला दुखतं थोडीशी हालचाल ठेवावी, म्हणजे यू कॅन जस्ट गो फॉर अ लाईट वॉक. अच्छा, एक साधारण 15-20 मिनिटं वॉक केल्यानंतर सुद्धा तिथलं जे काही आपल्या आतले शरीराचे जे टिश्यू फ्लुइड्स असतात ते विसरण पावतात, तिथं रक्त विसरण पावतं आणि त्याच्यामुळे हे दुखणं कमी होतं. एखादी मेफेनेमिक ऍसिडची गोळी खायला हरकत नाही, ती दिवसातनं 2-3 वेळा 3-4 दिवस खायला हरकत नाही. घरगुती उपायांमध्ये पाणी भरपूर पिणे आणि आपलं पोट साफ होतंय का हे बघणे, म्हणजे त्याच्यामध्ये भाजीपाला फळं हे भरपूर खाल्लं तर आपल्याला नक्कीच ह्या गोष्टींपासून आपल्याला नक्कीच नक्कीच. आणखी एक गोष्ट म्हणजे डॉक्टर, आपण बघतो की बऱ्याच वेळेला पाळी लांबवण्याच्या गोळ्या देखील घेतल्या जातात, तर त्या कितपत सेफ असतात? त्या सेफ नाहीये. माझं म्हणणं असं आहे की जी नैसर्गिक गोष्ट आहे तिच्यामध्ये अनैसर्गिकता का आणायची? हो, आणि बऱ्याच वेळेला घरच्यांच्या प्रेशरमुळे मुली सांगताना येतात की आमच्या घरी पूजा आहे की आमच्या घरी कार्यक्रम आहे, मला खूप त्रास होतो. मग त्यापेक्षा तुम्ही थोडस ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग करून ज्या रेग्युलर गर्भप्रतिबंधक गोळ्या आहेत त्याच एखादे 2 महिने कंटिन्युअस घ्या. अच्छा, तर त्या जास्त सुरक्षित आहेत. अच्छा, म्हणजे गर्भप्रतिबंधक ज्या गोळ्या आहेत त्या सुरक्षित असतात? त्या जास्त सुरक्षित आहेत. इनफॅक्ट आता हल्लीच्या याच्यात दिसणारे जे आजार आहेत जसं एंडोमेट्रियोसिस किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आपण जे ऐकतो आहोत, किंवा बायकांना ओव्हरीचा कॅन्सर, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं जर आपण ह्या गोळ्या घेतल्या तर. अच्छा, त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित मार्गदर्शन घेणं आणि त्या बॅक टू बॅक जर घेतल्या तर बऱ्याच वेळेला आपण हे सगळे आजार टाळू शकतो. अच्छा, म्हणजे त्या मध्येच ती गोळी घेणं. बऱ्याच वेळेला मग चॅलेंज असा निर्माण होतं की ती पाळी लांबवण्याची गोळी घेतल्यानंतर नेमकी बायकांची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते. ओके, मग त्यांना प्रश्न पडतो की आता ही प्रेग्नन्सी ठेवू की नको. हो, अगदी. आणि मग त्यावेळेला परत एक वेगळेच प्रश्न निर्माण होतात. त्यापेक्षा थोडस व्यवस्थित प्लॅनिंग करून गर्भप्रतिबंधक गोळ्या की ज्याच्याने तुम्ही तुमची सायकल ऍडजस्ट करू शकाल ही वापरलेली जास्त चांगली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप चुकीची जी आहे की औषधवाल्याकडे जाऊन ह्या गोळ्या घेतल्या जातात. अच्छा, बऱ्याच वेळा डॉक्टरांशी कन्सल्ट केलं जात नाही, स्टोअर मध्ये जाऊन डायरेक्ट गोळ्या ही मुली घेतात आणि त्याच्यामुळे बरेच नुकसान होताना दिसतं. अगदीच, ते काही करायची गरज नाही आणि ते चुकीचंच आहे. हो, म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. हो डॉक्टर, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल. आणि यासोबतच आजच्या लाईफ लाईन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.